श्यामची आई या कथाकथन उपक्रमात मी सहभागी झाली आहे. या मी 32वी कथा सादर करणार आहे. कथेचं नाव आहे कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूध आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापाही सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, मिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस, वडील त्याची बडदस्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणली, आणून ठेवली. कढी कर व कढीत कढीलिंब टाक म्हणजे वास लागेल अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातली पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली. चहा पानानंतर आईने कढत पाणी त्याला अंघोळीस दिले. त्या कारकुनाने अंघोळ केली परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असे मी वाचले होते. शेतकरी शेतकरी म्हणजे का माणूस आहे. साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशु पक्षीयांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट महिना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशु पक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा टिकारा करणारे असे निराधम जेथे आहेत तेथे सुख सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार. त्या सावकाराच्या माणसाने ते अंघोळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईला आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतरला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वरांचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्या जवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विजापूरला मुक्काम करायचे आहे. आज रात्री तेथे वस्तीला राह असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्यास सांगून वडील अंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले. त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून, कोठून आणून द्यायचा होतास. आई म्हणाली, सारे काही दिले, त्याचे धोतरही धुवून वाळत घातले. एकदाची धिटका जाऊ दे येथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घराच्या देवळाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा परशुराम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, उठा, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या बसा येथे, सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा सोवळ्या ओळ्यासाठी बोलवायचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होय. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते.
काय करतील हा एवढा मिंदपणा, तो तेजोभंग ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे। कर्ज का झाले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, पोटकचेऱ्यांमुळे, कर्ज फेडवयास ताबडतोब न उठल्यामुळे कर्ज उरावर बसत होते। तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे गळ्यांनो तुमची बायका माणसांची पोरबाळांची अब्रू चवाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका। कर्ज असलेच तर शेतभात दागदागिने सारे काही विकून आधी कर्ज मुक्त व्हा। पाने वाढली, वामनराव व आमचे वडील जेववयास बसले। पुरुषोत्तम छानदार श्लोक म्हण, वामनराव शब्बासकी देतील असा म्हण वडिलांनी सांगितले। पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्या शब्बासकी देण्याइतके वामनरावाचे हृदय मोठे नव्हते। सावकराकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते, आढ्याताखेर व दिमाखबाज होत चालले होते। संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ गा आणखी पोळीभर, असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते। वामनराव विशेष काही बोलत नव्हते, तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसे, चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता। शेवटी जेवणे झाली, वामनराव व वडील ओटीवर बसले। वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली, त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला। थंडगार पाणी तो घेऊन आला, वामनराव प्याले, आई घरात बसली। मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा, तुम्ही आजचा वायदा केला होता, आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजे। खेप फुकट दडवू नका, तुम्ही सांगितले होते आज या वेळेला म्हणून आलो, वामनराव बोलू लागले। हे पहा वामनराव, 10 मण भात होते ते सारे विकले, त्याचे काही पैसे आले, काही नाचण्या होत्या त्या विकल्या, इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधील तयार ठेवले आहेत, आज इतकेच घेऊन जा। मालकांची समजूत घाला, आमच्यासाठी 4 शब्द सांगा, पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे, हळूहळू सारा फडशा पाडू, बेकाब करू, जरा मुले मोठी होऊ देत, मिळवती होऊ देत, एक यंदा प्रिव्हियस मध्ये गेला आहे, हे पहा वामनराव, शेणातले किडे शेणातच राहतात, तेही बाहेर पडतात, माझे वडील अजीजी करून सांगत होते। ते मी काही ऐकणार नाही, पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही, हे नवीन घर बांधले त्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत, मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत, फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाही। अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हाला तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही, आम्हालाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते, रुपये द्या, वामनराव रागाने बेमुरवतखोरपणे बोलत होता। तो तरी काय करेल, तोही गुलामच। वामनराव, काय सांगू तुम्हाला, घर ते काय, अहो केंबळी घर, मापाच्या भिंती, तिचा आग्रह म्हणून मानली मठी, उभारला हा गुराचा गोठा, परंतु हे लहानचे घर बांधवयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या, वडील शर्मिंदपणे होऊन सांगत होते। वडील बाहेर बोलत होते, घरात आईच्या भातात डोळ्यातले टिपे गळत होती, पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता। घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला। विजय सारखी आई उठली, मोरीत हात धुवून ती बाहेर पडली, तिच्या डोळ्यातून शोक संतापाचे जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या, ती थरथरत होती। ओटीच्या दारात उभे राहून आई द्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते वा, बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते वा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकवू नका, खुशाल दवंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोराबाळांच्या देखेत असे अभद्र बोलू नका। ठीक आहे, आम्ही तरी त्याची स्वाट पाहत आहोत, या महिन्यात तुमच्या घराशी जप्ती नाही झाली त
तर मी वामनराव नव्हे, एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलास विचारले. तू घरात जा, जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली, परळत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर रोटीवर वडील वामनरावांची समजूत घालत होते. हो ना, करता करता 25 रुपये घेऊन कारपून निघून गेले. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते, तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधरणी करत होतो. चुलीजवळ फुंकत बसावे एवढेच काम तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आजच ओढवून घ्याल. रागाने का? कोणते काम होते असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमच्याशी कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपण मोल मजुरी करू, मथुरेच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला आपण मोल मजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरवाडून खाऊ. चला. आई भावना विनाश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येते. आई तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई, रडू नकोस. लहान मुले मोठ्या आईची समजूत खालवीत होती. फुले झाडाला आधार देत होती, कारण असे ते दृश्य होते. धन्यवाद.